श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रामध्ये अनोळखे इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही नागरिकांनी पाहिलं आणि तत्काळ त्यांनी बेलापूर पोलिसांना आणि उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना या घटनेची माहिती दिली. बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल पोपट भुयटे, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रमेश अमोलिक, देविदास देसाई, किशोर कदम हे घटनास्थळी पोहोचले आणि याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एका मोटरसायकल उभी असल्याची माहिती मिळताच हवालदार अतुल लोटके, माजी सरपंच भरत साळुंके, देविदास देसाई, किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जाऊन गाडीची पाहणी केली असता MH17AL5198 हिरो होंडा कंपनीची गाडी हँडल लॉकलेल्या अवस्थेमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली. गाडीला खराब झालेला भाजीपाला तसेच वजनकाटा आणि एक पिशवी तसेच एक डायरी आढळून आली. या डायरीमध्ये पडेगाव येथील शंकर उत्तम गरांडे नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि तसेच काही फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडली आणि त्यावरून संपर्क साधला असता शंकर हा 3 दिवसांपासून घरी आलेला नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. पोलिसांनी खटकाळी येथील गणेश अल्लाट, नितीन जगताप, दिनेश शेलार, विश्वास बागुल, सुरेश छल्लारे या पोहणाऱ्या तरुणांना बोलावून ते प्रेत पाण्याबाहेर काढलं. पडेगाव येथील नातेवाईकांनी ते प्रेत शंकर उत्तम गरांडे व वर्ष 31 यांचेच असल्याचं सांगितलं. तर बेलापूर पोलिसांनी पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे पाठवलं आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून गुन्हा रजिस्टर नंबर 55/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तर पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहेत. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसनान मीडिया, श्रीरामपूर.